नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पुन्हा विदर्भात कडाक्याची थंडी गोंदिया आठ पॉईंट पाच अंशावर हवामान खात्याने नवीनच अपडेट दिली आहे मित्रांनो विदर्भात कडाक्याची थंडी पडणार आहे व गोंदिया भागात आठ पॉईंट पाच अंशावर आहे विदर्भातील काही भागात कडाक्याची थंडी वाढली असून शनिवारी तारीख एकूण सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे आठ पॉईंट आठ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे कोरडे हवामान आणि उत्तरेकडे वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागात ही थंडी वाढली आहे यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे विदर्भातील काही भागात कडाक्याची थंडी वाढली असून शनिवारी तारीख एकोणावीस सकाळी आठ वाजेपर्यंत आठ पॉईंट पाच अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली उत्तर भारतातील जम्मू काश्मीर लडाख परिसरात उत्तर पाकिस्तान व परिसरात बाष्पयुक्त वारे वाहत आहे यामुळे उत्तरेकडील पंजाब हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश राजस्थान या भागात कडाक्याची थंडी लाट आली आहे यामुळे सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअस से घट झाली आहे राजस्थानच्या पश्चिम भागातील चुरू येथे एक अंश सेल्सिअस से देशातील सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे दरम्यान राज्यात उत्तरेकडून थंडवारीचे प्रवाह पुन्हा वाहू लागले आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भातील काही भागात चांगलाच गाळटा वाढला असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअस एवढी घट झाली आहे राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे त्यामुळे नववर्षाच्या अखेरीस राज्यातील अनेक भागात थंडी वाढू लागली आहे त्यामुळे किमान तापमानात चांगलीच घट होण्याची शक्यता आहे विदर्भातील काही भागात किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे त्यामुळे गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर बुलढाणा अमरावती अकोला या भागात थंडी वाढली आहे मराठवाड्यात तर बघा मराठवाड्यामध्ये औरंगाबाद परभणी भागात थंडी काही प्रमाणात वाढली आहे मध्य महाराष्ट्र नगर पुणे सातारा नाशिक जळगाव या भागात थंडी वाढली आहे तर कोल्हापूर सांगली सोलापूर या भागात बोचरी थंडी आहे कोकणात काही प्रमाणात थंडी वाढण्याची सुरुवात झाली आहे व जलद गतीने घट तर मित्रांनो विविध शहरातील तापमान बहुया शनिवारी सकाळपर्यंत विविध शहरातील तापमान कंसात वाढ व घट झालेले तापमान मुंबई सांताक्रूज एकोणवीस सहा ठाणे बावीस रत्नागिरी बावीस तीन डवाणू वीस एक पुणे तेरा पॉईंट पुण तीन जळगाव चौदा पॉईंट पाच कोल्हापूर अठरा पॉइंट चार महाबळेश्वर तेरा पॉईंट नऊ मालेगाव पंधरा पॉईंट सहा नाशिक चौदा पॉईंट दोन महाबळेश्वर तेरा पॉईंट नऊ मालेगाव पंधरा पॉईंट सोळा नाशिक चौदा पॉईंट दोन निपाड सोळा पॉईंट एक औरंगाबाद पंधरा बीड अठरा पॉईंट तीन परभणी तेरा पॉईंट चार परभणी कृषी विद्यापीठ बारा पॉईंट दोन नांदेड सतरा पॉई सतरा उस्मानाबाद अठरा अकोला चौदा पॉईंट आठ अमरावती पंधरा पॉईंट आठ बुलढाणा चौदा चंद्रपूर पंधरा पॉईंट चार गोंदिया आठ पॉइंट पाच नागपूर अकरा वर्धा तेरा पॉईंट नऊ यवतमाळ चौदा पॉईंट पाच मित्रांनो हे होते संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज व्हिडिओ आवडल्यात लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून भविष्यात नवीन नवीन नवी अपडेट मिळत राहतील जय हिंद जय जाह महाराष्ट्र